लाइव महाराष्ट्रच्या बातमीपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी सारिका गायकवाड. आता आपण पाहूयात सोलापूर जिल्ह्यातील ठळक घडामोडी. बातमी आहे मोहळेतून. मोहळ शहरासाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नमस्कार, मी अभय हरिश्चंद्र पणकर, लाईव महाराष्ट्र चीफ ब्युरो. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मौज तालुका येथील एसटी बसस्थानकाच्या आवारामध्ये आहोत. आज लॉकडाऊन संपल्यानंतर एसटी परिवहन महामंडळाच्या बसेस सेवा सुरू झालेल्या असताना देखील एक खबरजनक आणि दुःखद घटना आज रोजी येथील नागरिकांना लाईव महाराष्ट्र न्यूज चॅनलला तसेच संबंधित एसटी कंट्रोलला दिसून आली ते आपण पाहत आहोत. हे इथं झूम करून तसेच आमच्या लाईव्ह महाराष्ट्र आणि मी स्वतः चीफ ब्युरो या नात्याने एसटी महापरिवहन मंडळ कंट्रोल राम साहेब यांच्याशी चर्चा केली, त्यांना विचारपूस केली की आपण संबंधित पोलीस ठाण्यास किती वाजता कळवले, तर त्यांच्याकडे उत्तर आले की 11:05 आले. आज साधारणपणे तसेच आज रोजी ही घटना घडलेली आहे. त्याची स्थानिक म्हणजे मोहोळ पोलीस स्टेशन येथे संबंधित एसटी परिवहन महामंडळाचे कंट्रोलर साहेब यांनी 11:05 संबंधित पोलीस स्टेशनला माहिती दिली असताना देखील आता सध्या 2:10 झालेली आहे, म्हणजे तब्बल किती वेळ झालेला आहे. तरी ह्याच्यातून पोलीस प्रशासन तसेच संबंधित सरकारी हॉस्पिटल यांचा बेहलगर्जीपणा यातून दिसून येत आहे. तसेच आज हे प्रेत उघड्यावरती आहे. उघड्यावरती इथं लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्व माता भगिनी हे इथं विविध ठिकाणी मार्गस्थ होत असताना या मेन ठिकाणी यावं लागतं आणि या मेन ठिकाणीच हे प्रेत उघडले न झाकलेल्या अवस्थेमध्ये सर्व प्रवाशांना दिसून येत आहे. ही एक खेदजनक बाब आहे. मला जबाबदार संबंधित एसटी परिवहन महामंडळ कंट्रोलदार तसेच संबंधित पोलीस प्रशासन आता आम्ही कॉल केल्यामुळे किंवा हे चालू असल्यामुळे संबंधित सरकार दवाखान्याची गाडी नंबर 108 महाराष्ट्र शासन नॅशनल अँब्युलन्स सर्व्हिस ही आता आलेली आहे. परंतु तब्बल 2 तासांनी जर काही कारवाई होत असेल तर हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ती घटना घडण्याचे कारण प्रामुख्याने आपण सर्वजणच पाहतो लॉकडाऊन. लॉकडाऊन कशामुळे झालं? कोरोनामुळे. आज कोरोना परिस्थितीमध्ये सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल, खासगी हॉस्पिटल तसेच सरकारी हॉस्पिटल मध्ये सर्व विविध स्तरातील व्यक्तींना जनतेला तिथं कोरोनाच्या काही ठिकाणी मोफत इलाज केला याची घोषणा तिथं सरकारने केलेली आहे. परंतु आज या सोलापूर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वे केला असता असे दिसून आले की पेशंटला तिथं
ऍडमिट केलं जातं, परंतु तेथील अपुऱ्या जागेमुळे तसेच त्यांच्याशी संवाद साधला असता पेशंट लोकांशी किंवा आम्हाला जनतेतून मिळाला अभिप्राय की तिथे जागा कमी आहे परंतु पेशंटची संख्या वाढत चाललेली आहे आणि याचाच फायदा घेऊन प्रायव्हेट हॉस्पिटल काय करायला लागलेलं आहे की ज्या माणसाला कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे त्याचं एक पॅकेज तयार केलेला आहे. तो पॅकेज आहे 5,20,000 रुपयाचा. 5,20,000 मध्ये आज सर्वसामान्य मनुष्य जसं आपण आज इथे पाहतो की हा गरीब इसम आहे, त्या इसमाजवळ पोहोच नाहीये की त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन 5,20,000 भरावे आणि ते पॅकेज घेऊन दुरुस्त व्हावे आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये नेणारे सरकारी यंत्रणा देखील असे अनाथ लोक लॉकडाऊन संपल्यानंतर यांची बेवारस मृत्यू कोरोनामुळे झालेला मृत्यू म्हणून घोषित केलं जातं. तर सरकारच्या या निष्काळजीपणामुळे तसेच त्यांनी जे धोरण जाहीर केलेलं आहे की सर्वांना कोरोना मोफत उपचार चाचणी मिळावी, परंतु आज दुर्दैवाची बाब आहे त्या सरकारने घेतलेला निर्णय कितपत योग्य आहे हे आपण आज पाहिलेलंच आहे. कारण जो धडपडी आहे त्यालाच प्रायव्हेट हॉस्पिटलला त्याच्या पाठीमागे वशिला आहे तोच सरकारी हॉस्पिटलला जाऊ शकतो, परंतु अशा व्यक्तींना कोण आहे. तरी लाईव्ह मराठीच्या वतीने तसेच मी स्वतः आभार चंद्र पडकर महाराष्ट्रचे ब्युरो या नात्याने सर्व एनजीओंना सरकारी यंत्रणेतील सर्व उच्च स्तरातील अधिकाऱ्यांना आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्यांचे सरकार आहे त्या सरकारला अशी नम्र विनंती करतो की सर्वप्रथम आपण या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अस्तित्वात असलेल्या बसस्थानकावरती रेल्वे स्टेशनवरती तसेच अज्ञात स्थळी कोण वेडसर लोक अनाथ लोक फिरत आहेत का, त्यांना अन्न वस्त्र निवारा तसेच त्याच्याबरोबर त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे का, ते मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचले आहेत का, याच्यासाठी एक कमिटी नेमावी. अन्यथा आपल्याला दिवसातून एक आम्हाला आलेल्या अहवालाप्रमाणे निदान रोज 100 तरी ज्यांना कोणीच वाली नाही अशी प्रेस्था आपल्याला दिसून येते. तरी मी सर्व जनतेला आवाहन करतो की आपण देखील मी जे या चॅनल मार्फत असलेला अहवाल किंवा जी माहिती दिलेली आहे जो अहवाल दिलेला आहे आज हा पत्ता व्यक्ती आहे म्हणून प्रत्येक नागरिकाने सोडून देऊ नये. त्याच ठिकाणी आपलं कोणतं आहे असं समजून आपण सरकारला ही विनंती आपले म्हणणे या लोकांविषयी या लोकांच्या विषयी असणारी आत्मीयता हे सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तसेच आज जे अँब्युलन्स आलेले सरकार यंत्रणेतून त्यांचे चालक मालक संबंधित टीमशी डॉक्टरांशी आपण थोडी चर्चा करूया. सर आपलं नाव? डॉक्टर मालाजी पटेल. फोर 108 अँब्युलन्सला असतात. ठीक आहे. तुम्हाला इथं जे आकस्मिक माहिती झालेली आहे याची माहिती आपल्याला किती वाजता आणि कोणी कळवली? कोणी तरी माहिती कळलेली आहे. थोडं मोठ्यानं बोला सर. मुळ बसवरती एक तासापूर्वी आम्हाला कॉल आला होता की आता एक पेशंट आहे, त्यासाठी आम्ही घेतो आलेलो आहे. ठीक आहे. आज आपण इथं पाहिलेलं आहे की आज हे डॉक्टर सर आज हे पोलीस यंत्रणाची का आपलं सरकारी यंत्रणा जी हॉस्पिटलची आहे सरकारी आणि जे डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सहसोक्य आहेत हे परगावातून येतात, पंढरपूरवरून येतात, परंतु मौजे मुळे येथे अस्तित्वात असलेल्या सरकारी रुग्णालयातून एकही अँब्युलन्स इथे आलेली नाही हे दुर्दैवाची बाब आहे. आज आपण किंवा मी स्वतः आज आलेले जे डॉक्टर साहेब आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आपण स्वतः काळजी घेऊन कुणाची वाट न पाहता आपण तत्परतेने या मयत इसमास नेण्यासाठी आलात, त्याच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलात, त्याबद्दल मी धन्यवाद करतो आपले. सगळे घ्या, क्लोज करून घ्या.
डॉक्टर बालाजी बत्तुते हे पंढरपूर सरकारी रुग्णालयातून इथे व्हॅन घेऊन आलेले आहेत आणि ते पंढरपूर म्हणजे या मळेत स्थळापासून ते पंढरपूर रुग्णालय सरकारी हे अंतर 40 किलोमीटर आहे आणि डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन हॉस्पिटल हे 30 किलोमीटर अंतरावरती आहे सोलापूर आणि मौजे मोहोळ येथील सरकारी रुग्णालय अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आहे। या तिन्ही अंतराचा जर आपण विचार केला तर सर्वप्रथम मोहोळ येथील एम्ब्युलन्स व्हॅन यायला हवी होती। डॉक्टर गायकवाड सर मोहोळ येथील ते इन्चार्ज आहेत, त्यांची ती ड्युटी होती, परंतु का कोणास ठाऊक त्यांनी ती ड्युटी बजावलेली दिसून आलेली नाही असा किंवा अशी चर्चा मूळवासियातून स्टँडवरील प्रवाशातून होत आहे। तसेच या मूळवासियातून अशी चर्चा होत आहे की मेन सरकारी रुग्णालय सोलापूर जिल्हा रुग्णालय आहे तिथून देखील एम्ब्युलन्स ताबडतोब यायला हवी होती, परंतु डॉक्टर बचुटे यांनी कर्तव्य दक्षतेचे पालन करून म्हणजे पंढरपूर येथून त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून इथेपर्यंत व्हॅन घेऊन आले। ह्याच्यावर एवढंच दिसतं की जे सर्वसामान्य कर्मचारी आहेत ते खरोखरच एक समाजाची बांधिलकी म्हणून त्यांना एक जबाबदारीची भीती असल्या कारणाने डॉक्टर बचुटे इथं उपस्थित राहिले आले, परंतु डॉक्टर गायकवाड साहेब मूळ ग्रामीण रुग्णालयाचे मेन इन्चार्ज मान्य कोकणे साहेब मोहोळ तालुका पोलीस आरोग्य यंत्रणेचे विभागातील वरिष्ठ अधिकारी सीओ पाटील साहेब या तिन्ही लोकांचे आद्य कर्तव्य होते की मैताला म्हणून आता आम्हाला डॉक्टर बचुटे यांनी एक अंदाज सांगितला की या इसमाला म्हणून अंदाजे 24 तास ओलांडून गेलेले असतील। या 24 तासांमध्ये मोहोळ नगर परिषदेतील आरोग्य यंत्रणा पोलीस प्रशासन तसेच मोहोळ सरकारी हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय येथील यंत्रणेचे हे मुख्यत्वे काम होते की असे प्रेत उघड्यावरती न ठेवता ताबडतोब त्याला उचलून पुढील ते कायदेशीर कारवाईसाठी न्यावे आणि ह्या बाबीला हे तिन्ही प्रशासन यंत्रणा जबाबदार आहे असेही मत अशी चर्चा या मूळवासियातून होत आहे। तरी एक दुर्दैवाची बाब आहे की ज्या लोकांकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती पार न पडल्यामुळे आज उघड्यावरती 24 तास एखाद्याचं प्रेत सर्व प्रवाशांना पाहावं लागतं। हे अक्षरशः महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशातील लोकांना ही एक शर्मेची बाब आहे। तसेच लॉकडाऊनच्या काळापासून ते आज तिथीपर्यंत मोहोळमध्ये ही दुसरी बेवारस घटना आहे मैताची। तर अशा प्रकारे या महाराष्ट्रातील पहिली घटना तर या मोहोळमधील पहिली घटना ऋषी हॉटेलमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे। त्याच्याबद्दल सविस्तर वृत्तांत रिपोर्ट आमच्या लाईव्ह महाराष्ट्राने त्याच दिवशी आपल्याला दिलेला आहे पाठीमागे आणि आज रोजी आजच्या मितीला हा एक दुसरा इन्सिडेंट आपल्या समोर सादर केलेला आहे। तर या महाराष्ट्राचे आरोग्य विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल, नगर परिषद तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जे सरकार त्याच्याकडे आहे त्यांचे एक एक संशोधनाचे काम आहे। हे ह्याच्यातून एक पूर्ण मोहोळ तालुक्यातून नसून तर लाईव्ह महाराष्ट्राची देखील एक वैयक्तिक मत आहे की ह्याच्यावरती एक कमिटी नेमावी, एक संशोधन करावे की असे बेवारस प्रेत अजून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे आढळून येतील का, आढळण्याची दाट शक्यता आहे का, त्याचा सर्वे केला गेला पाहिजे आणि या बेवारस प्रेतामध्ये आणि बेवारस मैतामध्ये ऍक्सिडेंटमध्ये त्याला कोणच वाली नाही परमेश्वराशिवाय आणि अस्तित्वात असलेल्या यंत्रणेशिवाय। अशाच लोकांचा बळी
आज या महाराष्ट्र मध्ये होत चाललेला आहे। तर हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे। माझ्यावरती एक संशोधन मंडळ, एक कमिटी त्या त्या तालुका स्तरावरती नेमण्यात यावे आणि त्यांना ती जबाबदारी देण्यात यावी की असे कुठे बेवारस लोक, बेवारस प्रेत आढळून येतात का। ह्याच्यामुळे एक फायदा होईल, एखादा जर का कोरोनाग्रस्त असेल आणि या यंत्रणेने जर का लक्ष दिलं नसेल आणि त्याला मरून जर का 24 तास झाले असतील तर याचे विषाणू पसरतीलच। ते आपल्या सरकारच्या सांगण्यावरून आज सरकार सोशल डिस्टन्सचा वापर करा म्हणून पोलीस प्रशासनाला दंडुक्याचा वापर करायला सांगते आणि पोलीस प्रशासन कोणी मास्क जरी नाही घातले, डबलशीट जरी कोणी गेलं तरी त्याला दंड पावती आणि दंडगाची शिक्षा हे देतात। मग जर का त्यांच्या निष्काळजीपणामुळे जर का एखादा मृत्यूमुखी पडत असेल तर त्यांना द्रव्यदंड, लाठीचार्ज किंवा दंडुक्याची शिक्षा या संबंधित यंत्रणेला कोणी द्यावी असा प्रश्न या मूळवासियांच्या लोकांमध्ये सातत्याने दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। तरी जनता आणि यंत्रणा यातील संबंध सुधारण्यासाठी संबंधित सरकारने संशोधन एक समिती नेमावी आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक ठिकाणी अज्ञातस्थळी असतील, सर्व स्थळे असेल, एसटी स्टँड असेल, तसेच रेल्वे स्टेशन असतील, ह्याच्यावरती असे अनेक लोक फिरणारे असतील त्यांचा सर्वे करावा आणि त्यांची आरोग्य चाचणी करावी आणि शक्यतो जे मोफत इलाजाची घोषणा ज्या सरकारने केलेली आहे ती सर्वप्रथम अशा बेवारस ज्याला कोणी वाली नाही या लोकांनाच अगोदर सर्वप्रथम देण्यात यावे आणि जिथे जिथे सरकारने मोफत सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना पॉझिटिव्हचे जे त्यांना नीट करण्याचे उपक्रम राबवत आहे तेथील स्पेस, तेथील व्यवस्था, बेडची संख्या ती वाढवण्यात यावी। कारण हे जर का आपल्याकडून नाही करण्यात आले तर खासगी दवाखाने जे आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत प्रत्येकी 5-7 लाख रुपयेपर्यंत पॅकेज करून गोरगरीब जनतेकडून पैसे लुटत आहेत। अशी चर्चा देखील या मूळवासियातील लोकांमध्ये होत आहे आणि साहजिकच आज मोल तालुक्यामध्ये होत असेल तर महाराष्ट्रामध्ये देखील प्रत्येक लहान खेडेगावापासून ते जिल्हास्तरीय पर्यंत अशी चर्चा होत असली पाहिजे। तरी सरकारने ह्या बाबीकडे गांभीर्याने लक्षपूर्वक लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्याच्याबद्दल काहीतरी उचित पाऊल उचलून सर्वांना सर्व धर्म समभाव या नजरेतून पाहून आरोग्य सेवा, अन्न वस्त्र सेवा मोफत देण्याचा प्रयत्न नसून ते यशस्वी करून दाखवावा अशी मागणी जनतेतून होत आहे। धन्यवाद। लाईव्ह महाराष्ट्रचे ब्युरो अभय बंडगर मोहोळ। तसेच आज आम्ही इथं 1.5 तास थांबलेलो आहे। तर सरकारी हॉस्पिटल, सरकारी आरोग्य विभाग ह्यांच्याकडे एक सिस्टीम आहे, जिवंत मनुष्य असेल तर त्याच्यासाठी सेपरेट व्हॅन आणि मृत व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी सेपरेट व्हॅन। तर आज या घटनेला म्हणजे आज जो मयत इसम आहे इथं त्या मयताला मरून डॉक्टरांच्या मते 24 तास झालेले आहेत, परंतु संबंधित पोलीस प्रशासनाने त्यांना काय सांगितलं फोनवरती की तुम्ही पाहुणे आते जिवंत आहे का मेलेला आहे का मृत आहे, म्हणून त्यांनी जिवंत व्यक्तीची अँब्युलन्स पाठवली, परंतु डॉक्टर साहेबांनी बतुटे यांनी ते चेक केलं असता त्यांनी मृत घोषित केलं। म्हणजे आता या प्रेताला नेण्यासाठी दुसरी मृत वाहिका, मृत व्हॅन येणार आहे। म्हणजे अशा प्रकारे या प्रेताची एक विटंबना झालेली आहे आणि विटंबना होत आहे असे दिसून येते। असेही मत या मोहोळ शहरवासियातून, सर्व स्तरातील लोकांतून होत असल्याचे दिसून येते। धन्यवाद।
नाही वेगळे फोन केला सर घेतलाय बर काय करू